माय चॅनल. तर आजचा व्लॉग होणार आहे अनबॉक्सिंग फ्रॉम ऑल द शॉपिंग वी डिड बॅक इन इस्तांबूल कॅपेडोसिया. आणि भरपूर जे काही घेऊन आलो आहे त्याची आज अनबॉक्सिंग होणार आहे. तुम्हाला तर कल्पना आलीच असेल की इतकं सगळं सामान पाहून तर ही सगळी शॉपिंग आहे जी आम्ही लास्ट डेला ग्रँड बाजारवरून केली होती. आणि कालचा ब्लॉग सांगायचं झालं तर काल आमचं फ्लाईट इतकं लेट होतं, म्हणजे खूप डिले झालं. ऑलमोस्ट 8:30 फ्लाय होणार होतं, बट ते म्हणजे झालं स्टार्ट ऑलमोस्ट 9:30 काहीतरी. एक तास फ्लाईट डिले झाली. आम्ही रात्री 2:00 घरी आलो, सो मला ब्लॉग तिकडे पण काही शूट नाही करता आला. सो आता झाले आहेत 7:30 आणि सगळं म्हणजे अनपॅकिंग वगैरे सगळी झाली आमच्या बॅग्सची. आणि आता म्हटलं लेट्स क्विकली अनपॅक ऑल दिस थिंग्स, सगळ्यांना दाखवू आपण काय काय शॉपिंग केली आहेत. कारण की स्पेशली माझ्या घरातले तर इतके एक्सायटेड आहेत की मला मम्मी पण विचार होती फोन करून तू काय काय आणलं कधी दाखवतेस. मी म्हटलं वेट कर, थोडासा ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुला समजेल मी काय काय आणलंय. सो टाईम न वेस्ट करता आपण करूया अनबॉक्सिंग जे जे काही आपण इस्तांबूलवरून घेऊन आलोय. सो कुठून स्टार्ट करायचं मला ते पण समजत नाही. सो लेट्स पिक अप दिस फर्स्ट. मला थोडं सामान खाली ठेवावं लागणार आहे ह्याच्यातलं. बऱ्याच एकदम हेवी हेवी गोष्टी आहेत आपल्या. सुरुवात करायची मला काही समजत नाहीये. प्रभूने थोडं खाली ठेवून घेते मी. ओके लेट्स स्टार्ट विथ दिस फर्स्ट. अशा ना भरपूर छोट्या छोट्या बॅग्स आहेत आणि त्या बॅग्समध्ये इतकं काय काय भरलंय आम्हाला तर लक्षात नाही. सो हिअर कम्स माय मोस्ट फेवरेट थिंग, ज्याच्यासाठी ना मी खास टर्कीला गेली होती. मला मी म्हणजे हे इतक्या टाईमपासून बघते ना, मी म्हटलं मला हे घेऊन यायचंच आहे नो मॅटर वॉट. तर आहे इकडे वन ऑफ माय मोस्ट फेवरेट लॅम्प. हा असं लॅम्प नाही आहे, म्हणजे ह्याला दुसरे पण अटॅचमेंट आहेत ते जॉईन करायचे. तर हा लॅम्प आहे, घेतलाय मी थोडा ब्रास फिनिश, म्हणजे हा असा जातो पूर्ण थोडा ब्रास फिनिश मधलाच घेतलाय मी बिकॉज आय वॉन्ट टू क्रिएट दॅट अँटिक लुक. तर हा लॅम्प घेतलाय आणि याच्या वरचा ग्लास पण मी दाखवते. पहिला तर याच्या बरोबर ना हा ग्लास आहे. आय डोंट रिमेंबर ऑल्सो मी कोणत्या कलरचा घेतलाय. इतके सुंदर सुंदर ग्लासेस असतात ना तिकडे, म्हणजे की असं समजत नाही की कोणता घेतला पाहिजे आणि कोणता नको घेऊ. आणि ऍक्च्युली आमचं सामान ना खूप जास्त होत होतं म्हणून मी, आणि तिकडे ना असं भरपूर व्हरायटीचे लॅम्प होते जसे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. तर मी हा फक्त सिंगल ह्याचा घेतलाय, हा असावाला आहे. अँड दिस इज मोस्ट ट्रेडिशनल, म्हणजे असा हँगिंग लॅम्प आहे त्याची टँकी. याच्यामध्ये ना अशी दोन पेज आहे, इट्स इन द शेप ऑफ एस वगैरे असा वेव मध्ये असतो की खाली एक लॅम्प आणि वरती एक लॅम्प. व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी डिफरंट लॅम्प यू गेट देअर. आणि इतकं हे असं छान पैकी पॅकिंग पण करून देतात. तर आम्ही हा एक ऑरेंज कलरचा घेतलाय, मस्त वेगळे हा ऑरेंज कलरचा घेतलाय. तर याला लागतं कसं ना, तर हा लॅम्प यामध्ये जातो अँड इट इज लाईक दिस. मी असंच म्हणजे लावून दाखवते थोडस. आणि हा असा असा दिसतो काहीतरी. जेव्हा अनबॉक्सिंग होईल तेव्हा मी लाईट पण करून दाखवते हा कसा दिसतो. तर हा पहिला लॅम्प घेतलाय, ह्याला साईडला ठेवून घेऊ. लॅम्प आहे. त्यानंतर यामध्ये काय माहिती यामध्ये काय आहे, ओपन करू. याबद्दल ना मला खास सांगायचंय. तर हे ना काही कवर्स आहेत, म्हणजे हे हँडमेड तर नसतात बट इट्स प्रिंटेड. आणि इकडे ह्याचा ब्रँड पण आहे, म्हणजे ज्याच्याकडून आम्ही घेतलो ना फर्स्ट, म्हणजे पहिल्या फर्स्ट सेकंड डेला आम्ही तिकडे गेलेलो, फर्स्ट सेकंड नाही सॉरी कॅपेडोसियाला गेलेलो.
आणि त्या इव्हिनिंगला ना मी गेलेलो तिकडे हे कवर्स बघितले, पण तो खूप एक्सपेन्सिव्ह सांगू होता, तर मी म्हटलं जाऊ दे आपण दुसरीकडे बघू जर कुठे भेटला तर, तो बार्गेन करायला पण रेडी नव्हता. पण मी हे इतके शोधले कवर्स, इतके शोधले पण मला भेटले नाही काही शेवटी. पण मी म्हटलं मग जाऊ दे, इट्स अ मेमरी. आणि बोलतात ना कॅपेडोसिया माझा खूप असे एकदम जवळ झाले, तर मी म्हटलं तिकडचं काहीतरी पाहिजेच. तर मग आम्ही परत त्या शॉपमध्ये गेलो आणि तिकडून फायनली घेतले. आणि त्या पण त्यांनी थोडेफार कमी केले, की बोलला की तुम्ही परत आला ठीक आहे मी थोडं कमी करतो. मी म्हटलं ठीक आहे. अँड तुम्हाला तर माहितीच असेल आय लव्ह पिलो कवर्स, तर फक्त कुशन कवर घेतले तुम्ही, बेडरूमच्या पिलोसाठी तर घेतले नाही. बट दिस वन इट्स मोर मोस्ट क्लोज टू माय हार्ट. तुम्हाला दाखवते यार इट कम्स. तर इकडे ना मस्त वेगळे असं लिहिलं आहे कॅपेडोसिया. आणि जसं कॅपेडोसियामध्ये बलून्स आर व्हेरी फेमस, तिकडे बलून्स पण आहेत. आणि हे गोरमे द मोस्ट फेवरेट थिंग, लाईक मला हे इतके आवडलं ना, म्हणजे गोरमेमध्ये इट्स अ मस्ट विजिट प्लेस बिफोर यू डाय सिरियसली. तर एक स्मॉल मेमरी म्हणून कॅपेडोसियाचं असं प्रिंट हे पिलो घेतलंय. अँड युअर कम्स माय मोस्ट फेवरेट. तर इकडे आहेत हे आऊलचे पिलो कवर्स. तर हे एक पेअर घेतलंय आऊलचं, बिकॉज मला आऊल इतके आवडतात. अँड ह्याचा एक रिझन पण असं बोललं जातं की आऊल हे एक आऊल म्हणजे ही अशी गोष्ट आहे, हे तर एक लक्ष्मीचं वाहन आहे. आणि इफ यू कीप दिस ॲट होम इट विल प्रोटेक्ट युअर हाऊस, इट विल प्रोटेक्ट ऑल द पीपल इन द हाऊस, म्हणजे असं बोललं जातं. आय डोंट नो एक्झॅक्टली बट दिस इज द बिलीव. सो अँड मला आऊल हा पक्षी खरंच मनापासून आवडतो. सो समथिंग विथ द आऊल. तर हे तीन कुशन कवर्स. अँड युअर द मोस्ट फेवरेट थिंग, मला हे पण पाहिजे असतं. तर हा घेतलाय आम्ही एक छोटासा म्हणजे असा टी सेट, टी म्हणजे कप अँड सॉसर्स घेतलेत. हे टर्किश आहेत, म्हणजे तिकडे लोक ना म्हणजे हे सतत चहाच पित असतात. आणि ह्या तिकडचा हा ग्लास ना हा शेप हा म्हणजे खूप फेमस आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. सो दीज आर नोन ॲज अ टर्किश ग्लास. तर हे असं हे प्युअर ग्लासचं बनलेलं आहे. आणि याची खासियत ना हे असं हे करतात. तर असं आणि ह्याचं खासियत काय आहे, का घेतलं आम्ही, तर असं पाहिजेच होतं मला, की मला हे फार एकदम फॅसिनेटिंग वाटत होतं. तर हे घेतलं आणि हे सांगितलं की त्यांनी ना हे अनब्रेकेबल आहेत. त्यांनी लिटरली जसं तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल ना, त्यांनी असे एकावर एक मारून दाखवले आम्हाला. तो अक्षरशः माणूस यावरती उभा राहिला होता, बट स्टील दीज आर अनब्रेकेबल. तो बोलला याला मशीनमध्ये पण टाकू शकतात, नथिंग विल एव्हर हॅपन. आणि तो बोलला की मी पर्सनली पण हे यूज करतो. आणि जसा मला गोल्ड हा माझा मोस्ट फेवरेट कलर आहे, वन ऑफ द मोस्ट फेवरेट कलर आहे, सो गोल्डमध्ये हे घेतलेत. आणि हे पण म्हणजे लास्ट मोमेंटला घेतलं, कारण की इतकं म्हणजे हँडबॅग्स एवढ्या हेवी झाल्या होत्या ना, काय घ्यायचं काय कळतच नव्हतं. आणि आम्हाला म्हटलं प्लीज यार इतकं घेतलंय तर आपण हे घेऊया, म्हटलं इट जस्ट अ सुविनियर एक मेमरी म्हणून. पण हे खूप चांगले भेटले तर हे घेतले तिकडून. हे झालं दुसरं. यामध्ये हे ओपन करू. तिकडे म्हणजे गेल्यावरती असं वाटतं ना आपल्याला की काय घेतलं पाहिजे आणि काय नाही, बिकॉज तसे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत एकदम तिकडे. ओके, तर हे अम्मेने घेतलं हे छोटस फ्रिज मॅग्नेट, ज्यावरती लिहिलंय कॅपेडोसिया. आय डोंट नो हे कुठे घरामध्ये ठेवणारे अम्मे की कोणाला देणारे. सो एक छोटस फ्रिज मॅग्नेट घेतलंय, म्हणजे ह्याच्यामध्ये पण गोरमे आणि इकडे बलून्स आहेत हॉट एअर. आणि हा हे पण एक कोस्टर आहे की हा हे ऍक्च्युली कोस्टर आहे. सो दिस इज आणि हे प्युअर मार्बल मध्ये बनलेलं आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस. इकडे अशा व्हॅलीज आहेत, म्हणजे गोरमेच्या सनराईज इकडे दिसतंय, गोरमेच्या व्हॅलीज आणि इकडे असं हॉट एअर बलून आहे. सो हे खूप आवडलं होतं आम्हाला. तर आणि हे आणि ते पिलो कवर्स आम्ही सेम शॉपमधून घेतले. तर हे आहे फ्रिज मॅग्नेट आणि कोस्टर. यामध्ये काय बघू. आणि यामध्ये आहे ही एक छोटीशी बॅग घेतली आहे मला, म्हणजे ना तिकडे भरपूर अशा बॅग्स होत्या, म्हणजे फर्स्ट कॉपी होती की काय माहिती ना, भरपूर वेगवेगळ्या ब्रँडच्या पण होत्या. बट मी म्हटलं हे ब्रँड तर सगळीकडेच भेटतात का नाही, आपण काहीतरी इकडचं आठवण म्हणून घेऊ. तर ही एक छोटीशी ब्लू कलरची बॅग घेतली आणि जसा ब्लू माझा वन ऑफ द मोस्ट फेवरेट कलर पण आहे, गोल्ड ब्लू व्हाईट मला आवडतात. सो एक हे मला असं फार आवडतं, हे म्हणजे जे डिझाईन वगैरे आहे छान, ती इकडे आहे. इट्स लाईक अ स्मॉल स्लिंग बॅग आणि याला अशी ही गोल्ड चेन आहे. इट्स व्हेरी नाईस.
तर अमेल म्हणजे हे बॅग घ्यायचा तर काय प्लॅनच नव्हता, पण आम्ही असंच म्हणजे ऑन द वे पास होत होतो तर तिकडे ना म्हणजे स्कार्फ दिसले, तर रमेश बोलला की हे स्कार्फ, आणि मग तिकडे ही बॅग बघितली, तर ही बॅग घेतली एक एकदम छोटीशी छान घेतली एकदम मस्त, ही एक बॅग घेतली तिकडून. आणि हे आहे ह्याला ह्याला काय बोलतात मला माहिती नाही, ह्याला हँड ग्लव्ह बोलतात की काय बोलतात माहिती नाही, बट तिकडे टर्कीमध्ये ना टर्किश बाथ इज व्हेरी फेमस, त्याला हमाम बोललं जातं, जे मीही ट्राय केलं, इट्स व्हेरी नाईस. आणि ह्याला ना म्हणजे हे हँड ग्लव्ह आहे जे असं घालून पूर्ण आपण याने बॉडी स्क्रब करू शकतो नाईसली, आणि हे ना नॅचरल आहे, हे एका ट्री बार्क मधून बनलेलं असतं, सो इट इज व्हेरी गुड फॉर स्क्रबिंग. तर आम्हाला म्हटलं आलं तर आपण हे पण घेऊ बिकॉज दिस इज व्हेरी फेमस ओव्हर देअर. याच बरोबर ना आम्ही अजून दुसरं काही घेतलं, मी दाखवते. तर हे होतं एक स्क्रबर, म्हणजे नॅचरल स्क्रबर घेतलाय हा, आणि हे ओपन करू आपण. इकडे इतक्या बॅग्स मध्ये बॅग्स आहे, कशामध्ये काय ठेवलं मला पण नाही माहिती. इकडे आहे हा एक फ्रिज मॅग्नेट, हा इस्तांबूलचा, कारण की आम्ही जिकडे जिकडे ट्रॅव्हल करतो ना तिकडचे एक छोटे छोटेसे फ्रिज मॅग्नेट आणते जस्ट टू कीप अ मेमरी की ह्या कंट्रीज फिरलोय, सो इट्स अ व्हेरी नाईस हा मॅग्नेट. पण यायच्या वेळी आम्हाला लास्टला लक्षात राहिलं की आम्ही म्हटलं अरे आपण मॅग्नेटच नाही घेतलाय कोणता, तर मग हा घेतला इस्तांबूल लिहिलेलं. आणि हे ब्लू वाला स्पेशली का घेतले, कारण की तिकडे जितकेही मॉस्क आहेत ना इट्स मोस्टली इन ब्लू कलर्स सगळे, सो दिस इज अ स्मॉल मेमरी ऑफ इस्तांबूल. ते एक घेतलंय आणि हे दोन टर्किश म्हणजे तिकडे हे सिल्क खूप फेमस आहे, तर हे दोन स्कार्फ घेतले, जिथून मी ही ब्लू कलरची बॅग घेतली आहे ना तिथूनच हे दोन स्कार्फ घेतलेत, म्हणजे इट्स व्हेरी नाईस. कारण की मला ऍक्च्युली ना खूप वर्षापूर्वी माझ्याकडे एक थाई सिल्कचा स्कार्फ होता जो हरवला, आणि त्यानंतर मला खूप इच्छा होती स्कार्फ घ्यायची, तर हे दोन स्कार्फ घेतले. दिस इज समथिंग डिफरंट, आणि हा टू साईड आहे, इकडे ही वेगळी साईड आहे आणि इकडे ही वेगळी. तर हे दोन स्कार्फ घेतलेत हा एक, आणि दिस इज गोल्डन गोल्डन किंवा बेज बोलू शकतो. हे दोन स्कार्फ आणि हा हे एक असं सोविनियर म्हणून घेतलंय आम्ही, हे तुम्हाला दाखवते हे काय एक्झॅक्ट. सो दिस इज द पेपर मिल, जसं वुडन मध्ये येतं, दिस इज मेड विथ कॉपर का ब्रॉन्ज माहिती नाही, हे असं आहे. आणि ह्याला ना ओपन केलं जातं हा, आणि हे इथून असं दोन पार्ट मध्ये ओपन होतं, तर हे असं खाली एक आहे आणि हे असं दोन, याला असं जॉईंट केलं जातं, आणि इथे इकडे ह्याला असं रोटेटिंग आहे, तुम्ही रोटेट करू शकता असं. आणि ह्याला ह्याच्यामध्ये इथे जे छोटस हे ओपन आहे इकडे स्पेस, त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर्स टाकायचे अँड यू कॅन ग्राइंड इट नाईसली, आणि मग ते पेपर जमा होतं इथे. सो इट्स जस्ट अ काइंड ऑफ स्मॉल सुविनियर, रमेला पाहिजे होतं तर रमेने घेतलंय. तर हे एक घेतलंय आणि दुसरं हे गोल्डन कलरचं घेतलंय मी म्हटलं आपण माझा फ्रेंड इंडियामध्ये त्याला घेऊ, तर हे घेतलंय त्याच्यासाठी हे दोन छोटे पेपर मिल. अजून काय यामध्ये नाही, हे तर फ्रिज मॅग्नेट झालं. आणि हा हे मला दाखवायचंय. आणि तिकडे ना इस्तांबूल मध्ये एव्हिल आय खूप फेमस आहे, म्हणजे खूप लोक लावतात, बट स्पेशली आय डोंट बिलीव्ह इन एव्हिल आय वगैरे, बट मला माहिती नाही काय, मी जेव्हा या कलरला बघितला ना ब्लू वॉज सो सुदिंग, आणि अशा काहीतरी वेगळ्याच वाईब्स आल्या, सो आय वॉज लाईक ह्याला घेतलंच पाहिजे. सो मी घेतल्यात, आय एम डेफिनेटली गोइंग टू ट्राय, आणि याचा एक्सपिरियन्सही मी नक्की शेअर करेल की हे खरंच वर्क करतं का, वर्थ इट आहे का, इज एव्हिल आय एक्झिस्ट ऑर नो. तर काही एव्हिल आय घेतलेत आम्ही, आणि पहिलं एक असं छोटा किचनसारखं घेतलंय एव्हिल आय, ते घराच्या बाहेर तुम्ही हँग करू शकता, आणि इकडे पण परत पाहता तुम्ही. आऊल आहे वन ऑफ माय मोस्ट फेवरेट बर्ड, तर इकडे
तर एक एव्हिलाय घेतलं आम्ही विथ आऊल, म्हणजे हे असं तुम्ही डोरच्या बाहेर हँग करू शकता किंवा तुम्ही ऍज अ किचन किंवा कुठेही लावू शकता. तर हा एव्हिलाय होता विथ आऊल आणि इकडे आहे हा एव्हिलाय. सो हे एक स्मॉल एव्हिलाय घेतलंय आणि इथे अजून दुसरं घेतलंय. तसे असे मी दोन एव्हिलाय घेतलेत, इथे असे दोन एव्हिलाय आम्हाला बोलले आपण एक माझ्या घरी लाव आणि एक मम्मीला मी तिकडे लावायला देईल, बिकॉज मी तिला भरपूर टाइम पासून बोलते तू आऊलचं घे इट्स व्हेरी गुड, पण तिला भेटत नव्हता सो म्हटलं इकडून घेतलंय. आणि हा एक दुसरा एक मोठा एव्हिलाय घेतलाय मी. सो ह्याला पण तुम्ही कुठे पण हँग करू शकतात. सो दिस इज अ मच बिगर इन साईज. सो हा एक घेतलाय. सो टोटल तीन एव्हिलाय घेतलेत आम्ही. अनदर कुशन कवर्स हे दाखवते तुम्हाला. आणि ही दुसरी गोष्ट कॅपेडोसियामधली, मला इतकी आवडली होती, इतकी आवडली होती ना, ज्या दिवशी फर्स्ट टाइमच गेली होती आणि तिकडे पण मी विचारलं होतं तेव्हा पण ती बोलली एक्सपेन्सिव्ह. मी म्हटलं चल जाऊ दे पण उद्या बघू, तिला तर ठीक नाही तर बघू, बट मग नंतर मी म्हटलं नाही चला. त्याच दिवशी मी संध्याकाळी गेले आणि घेतले. सो इट्स अ व्हेरी नाईस, इट्स ऑल हॉट एअर बलून्स, असे वेगवेगळे कलरफुल बलून्स आहेत अँड दिस इज व्हेरी पॉप्युलर. तिकडे हे कुठेही भेटतात म्हणजे असे. सो हे दोन असे कवर्स घेतलेत, म्हणजे एक पेअर घेतलंय कुशन कवर्स मी. ह्याला ठेवू खाली बायामध्ये. इतकं छोटं छोटं सामान होतं तिकडे ना. आणि हे ना काही किचन्स घेतलेत आम्ही असेच, लाईक मलाही पर्सनली आवडले हे हॉट एअर बलून आहे. बट त्यानंतर हे एक एव्हिलाय विथ असं टर्की लिहिलं आहे यावरती, एक छोटंसं एव्हिलाय. म्हटलं कोणाला सोविनियर म्हणून देता येईल किंवा मेला पण कोणाला द्यायचे ते. आणि हां, आणि इथे आहे गोरोमे. जसं मला ना गोरोमे खूप म्हणजे खूपच आवडलं होतं, की म्हणजे मला होतं तर टर्कीच्या ट्रिपमध्ये इतकं काहीच नाही आवडलं जितकं मला गोरोमे आवडलं. तर ह्याला मी अम्मेला बोलले आपण कॅपेडोसिया तर घेतलाय, बट माझी इच्छा आहे की गोरोमे स्पेशली लिहिलेलं आणि असे ते केव्ज वगैरे घ्यावेत. सो एक गोरोमेचं फ्रिज मॅग्नेट घेतलंय. आणि यामध्ये दुसरं किचन आहे, एक घेतलंय. आणि इकडे हा एक किती मॅग्नेट झाले, एक इस्तानबुल, हा दुसरा, एक कॅपेडोसिया तिसरा, आणि हा अजून एक घेतलाय. हा आमच्यासाठी घेतलाय. इकडे कॅपेडोकिया लिहिलंय, इकडे आहे हे गोरोमे हॉट एअर बलून्स, आणि इकडे पण थोडेफार म्हणजे मॉस्क वगैरे आहे. हा एक मॅग्नेट घेतलाय फ्रिज मॅग्नेट आम्ही. आणि अजून एक इकडे असा एव्हिलाय घेतलाय छोटस किचन. यामध्ये तीन एव्हिलाय घेतलेत, मला पण नाही माहिती काय काय घेतलंय याच्यातलं नक्की. आणि हा हे सगळ्यात. आणि एक छोटस हॉट एअर बलून घेतलंय, इट्स अ नाईस किचन हॉट एअर बलून. हे ना अमेला पण खूप आवडलं होतं, मी दोन तीन वेळा त्याला बोलली नको घेऊ नको घेऊ, बट त्याला आवडलं होतं तर म्हटलं चल घेऊ. तर हा एक छोटा घेतलाय हॉट एअर बलून. आणि हे सगळं ना मी एकाच शॉपमधून शॉपिंग केली, दॅट शॉप वॉज रिअली व्हेरी नाईस. म्हणजे इतकं ते प्राईस पण कमी होते ना त्याच्या ॲज कम्पेअर टू अदर शॉप्स. हे थोडं शॉप आतमध्ये होतं बट दॅट्स व्हेरी नाईस. ते घेतलं तिकडून. आणि अजून काहीतरी घेतलंय मी, दाखवते. तिकडे ना असं मस्तपैकी पॅक वगैरे पण करून देतात, सो काय ब्रेक होयचे वगैरे काय चान्सेस तर नाही आहेत. आम्ही एवढं लगेच घेऊन आलो त्याच्यामध्ये, सो फार तर काय ब्रेक नाही झाला. अँड दिस इज अनदर हॉट एअर बलून. तर हे असं किचन तुम्ही कुठेही हँग करू शकतात, ऑर यू कॅन जस्ट कीप इट लाईक दिस, ते असं फॉर्म पण राहतो.
आणि इथे पण ह्याला छोटासा एव्हिल आहे. जसं मी बोललो ना, टर्की मध्ये ना तुम्हाला सगळीकडे एव्हिल आहे दिसतील, प्रत्येक शॉपच्या बाहेर, प्रत्येक ठिकाणी, इव्हन त्यांच्या एअरपोर्टच्या इकडे ना एव्हिला असा पेंट केलाय. अँड दिस इज ऑल मेड विथ वूड. हे पूर्ण अख्खा वूडचा पीस आहे, त्याच्यामध्ये कार्व केलंय. आणि हे परत अमेला आवडलं होतं, सो आम्ही घेतलंय. हे बघू हे कुठे लावता येईल किंवा काय. तर हे एक घेतलंय. हा हे सगळ्यात म्हणजे दुसरे अजून फेवरेट. क्ली ओपन करते आणि दाखवते मी. छान पैकी ना हे लोक बबल रॅप मध्ये पॅक करतात, कारण की त्यांना माहिती आहे म्हणजे टुरिस्ट लोक येतात, लांबून घेऊन वगैरे जातात. सो तिकडे जसं मी बोलली, हॉट एअर बलून्स आर व्हेरी फेमस. तर एक हे घेतलंय आम्ही, हे छोट्या साईजचं आहे हॉट एअर. हे असं आहे, हे मस्त ग्रीन कलरचं हॉट एअर बलून आहे. आणि ह्यावरती लिहिलंय कॅपेडोसिया. कॅपेडोसिया आणि जिकडे म्हणजे हॉट एअर बलून आहे, याला कॅपेडोसिया पण बोलतात आणि कॅपेडोकिया पण बोलतात. म्हणजे असं दोन्ही नाव आहेत आणि प्रत्येकाचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं. तर हे घेतलंय छोटंसं हॉट एअर बलून, की असं म्हणजे कुठेही आम्ही हँग करू शकतो. आणि हे जे छोटं आहे ना, तिकडे म्हणजे कॅन्डल लावली जाऊ शकते. सो ते एक असं ऍक्च्युअल फील देतो. हॉट एअर बलून्सला पण जसे आतमध्ये फायर असते, यू कॅन पुट अ स्मॉल कॅन्डल अँड यू कॅन जस्ट पुट इट देअर. आणि ह्याचे अजून एक खासियत ना, तर ह्याला तुम्ही ह्याला हाईटने छोटं पण करू शकता, म्हणजे हे असं. तर असे मी तीन घेतले ते पकडून. तर हा एक ग्रीन कलर मला खूप आवडला होता, तर हा एक घेतलाय. हा इकडे घेऊ. आणि इकडे हे जरा मोठे घेतलेत, की म्हटलं हे घरी आपल्या दिसतील तरी एकदम. याच्यामध्ये खूप साइजेस पण अवेलेबल आहेत, तिकडे खूप साइजेस आहेत, खूप कलर्स आहेत एकदम. त्यापैकी ना मला हे कलर्स आवडले होते. तुटलं चल अमय, ते तुटलं सगळं नीट आलेलं. आणि हे असं घेतलं पण हे तुटलंय. हे तुटलेलं आताच मी एवढी तारीफ केली, काय तुटत नाही ना. नाही तुटत हे, प्लीज देवा हे तरी तुटलेलं नको. नशीब देवा हे तुटलं नाहीये. आणि हा थर्ड घेतला. हे ऍक्च्युली ना असं दिसतं, तेव्हाला जे पाहिलं ना तुम्ही, ते तुटलं होतं खालून, बट हे असं छान मस्त वेगळं. हा एक ऑरेंज कलर घेतलाय तो लाईट ब्लू, आणि दुसरा जो पाहिला तुम्ही हा तो ग्रीन. तर असे हे तीन घेतलेत एक ऍज अ सोविनियर म्हणून मस्त वेगळी. सो एक हॉट एअर बलून तर तुटलाय, होपफुली तो जॉईन होईल नाही होईल माहिती नाही. ते त्यानंतर हे थोडे टर्किश टॉवेल घेतले, बिकॉज तिकडे ना म्हणजे असं बोललं, म्हणजे मी असंच ऐकलं होतं की ॲज अ सोविनियर म्हणून तुम्ही तिकडचे टॉवेल्स घ्या, बिकॉज दीज आर व्हेरी नाईस. आणि हा हे ज्या शॉपमधून घेतला ना, तो बोलला दीज आर मेड विथ 100% प्युअर कॉटन अँड लिनिन. तर हे टॉवेल्स घेतलेत आम्ही, इट्स व्हेरी नाईस. एक हा घेतला आहे, एक ब्लू घेतला आहे. आणि इकडे थोडे टर्किश डिलाईट्स घेतलेत, म्हणलं असंच एवढा तास. आणि हे थोडे टर्किश डिलाईट्स घेतले तिकडचे, दीज आर व्हेरी फेमस. तर हे टर्किश डिलाईट्स घेतलेत, म्हटलं थोडं फ्रेंड्सला वगैरे शेअर करू. तर हे होतं. आणि ह्याला आपण अनबॉक्सिंग करू लास्टला. आणि इकडे ह्या थोड्या टी घेऊन आलोय. तर तिकडे ना म्हणजे जसं लोक ना सतत चहा पित असतात, पण तिकडे आपल्यासारखा चहा नाही पिला जात. म्हणजे असं ते चहापत्ती टाका, उकळा, त्याला दूध वगैरे टाका. दे हॅव ऑल दी हर्बल टीज. तर त्यापैकी ही एक, आणि
आम्ही ना तिकडे त्या शॉप मध्ये गेलो असेल जसं पाहिलं तिकडे त्यांनी आम्हाला भरपूर वेगवेगळ्या टीज दिलेल्या ट्राय करायला, त्याच्यापैकी आम्हाला ज्या आवडल्या त्या घेतल्या आणि या थोड्या हर्बल टीज घेतल्यात आम्ही. तर ह्याला बोललं जातं स्लिमिंग टी किंवा इट्स व्हेरी गुड फॉर डायजेशन. तर ह्याच्यामध्ये भरपूर सारे हर्ब तिकडे जेवढं मला माहिती आहे यामध्ये, तर तो बोलला स्टीविया आहे, कॅमोमाइल आहे, थोडे कसले तरी बेरीज आहेत आणि हे कोरिएंडर सीड्स आहेत आणि सिनेमिन पण होतं वाटतं, हा आणि सिनेमिन पण आहे. तर हे अशी हर्बल टी आहे. तिकडे ना भरपूर स्पायसेसचं आणि टीजचं आणि स्वीट्स आणि सॅफ्रनचं खूप कलेक्शन असतं. सॅफ्रन वगैरे तर घेतलं नाही पण आम्ही थोडंफार टीज घेऊन आलो कारण की लगेज पण खूप जास्त होत होतं. तर ही एक स्लिमिंग टी घेतली आहे और गुड डायजेशन टी आणि हा या दोन टी घेतल्यात. याला ना फक्त म्हणजे फक्त याला असं थोडंसं एक स्कूप म्हणून गरम पाणी टाकायचं आहे अँड दिस इज रेडी टू गो. आणि ह्याच्यामध्ये ते बोलतात की ह्याच्यामध्ये कोणतीच शुगर नाही आहे, इट्स ऑल स्टीविया. स्टीविया म्हणजे एक प्लांट असतं विच हॅज नॅचरल शुगर, तर ते लोक ते ब्लेंड करतात. तर या दोन टी घेतल्यात. जितकं मला माहिती आहे याला ऑटोमन ॲपल टी बोलतात आणि हे कोणतं तरी युकेलिप्टस टी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मिंट ऑरेंज असे भरपूर पावडर्स आहेत. ते या दोन टी घेतल्यात आणि इस्तांबूलला गेलो आणि तिकडचे हे जर स्वीट्स नाही घेतले तर इट्स नॉट वर्थ. सो या काही स्वीट्स घेतल्यात, हे आहेत बकलावा असंच म्हटलं थोडं फ्रेंड्सला वगैरे शेअर करू कामावरती वगैरे, एक दोन बॉक्सेस घेऊन जाऊ. सो हे थोडेसे बकलावा घेतलेत, आहे बकलावा तिकडचं स्वीट. अँड डेफिनेटली इफ यू गो टू टर्की यू हॅव टू ट्राय दी बकलावा, कारण की इकडे पण ना बकलावा वगैरे भेटतात पण जी टेस्ट तिकडे भेटते ना यू वोंट गेट दॅट टेस्ट एनिवेअर. आणि हा बकलावा इट्स नॉट मेड विथ शुगर, इट्स मेड विथ हनी. आणि सो आम्ही म्हटलं एक थोडीशी क्वांटिटी घेऊ बट विल मेक शुअर विल टेक दिस. सो थोडे बकलावा आहे आणि इकडे हा इकडे तर म्हणजे बोलतात द मोस्ट फेवरेट थिंग, जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर फायनली वी मॅनेज टू बाय अ कार्पेट, म्हणजे इतकं बार्गेन केल्यानंतर तर कार्पेट घेतलं. मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते. तर याचा कलर ना असा खास तर कळणार नाही तुम्हाला इकडून, आणि कारण की मी याला जोपर्यंत ओपन करून त्याला पूर्ण फ्लोअरवरती नाही टाकत ना तोपर्यंत समजणार नाही, पण थोडंसं मी दाखवते कसं आहे. आणि दीज आर प्रॉपरली म्हणजे ऑफ गुड क्वालिटी तो बोलला आहे. इट्स ह्याचा जो खालचा बेस आहे इट्स ऑफ बॅम्बू आणि हे कलर चेंजिंग कार्पेट्स आहे. तुम्ही जर असं राईट डिरेक्शनमध्ये टाकता तर त्याचा कलर वेगळा दिसतो, दुसऱ्या डिरेक्शनमध्ये टाकता तर त्याचा कलर वेगळा दिसतो. हे एक कार्पेट घेतलंय, आय डोंट नो स्क्रीन मध्ये कसा दिसत असेल. सो हे म्हणजे ह्याचा ब्लू व्हाईट ग्रे सिल्वर असा कलर आहे अँड इट्स ऑल डिफरंट प्रिंट्स. सो हे असं दिसतं कार्पेट. हे कार्पेट ज्यावेळी टाकू ना त्यावेळी तर मी नक्की मेन्शन करेल, बट मी आता म्हणजे असंच ह्याला पूर्ण नाही ओपन करायचे. तर हे असं कार्पेट आहे, हे एक आहे. आणि दुसरं वाला घेतलंय हे, तर म्हणजे मला तर असं वाटलं होतं ना इट इज इम्पॉसिबल टू टेक, बट फायनली त्यांनी दिलं हे शेवटी. त्याला मी ओपन करून दाखवते आणि हे म्हणजे दाखवू शकते म्हणजे पूर्ण ओपन करून. हे ज्यावेळी बघितलं होतं ना बाहेरूनच मला इतकं आवडलं होतं, इतकं आवडलं होतं ना. And this is very beautiful. As a touch, it's not, it's differently. As a touch, ek vegla hai. And as a touch, pan vegla hai ekdam. Tar he chota sa carpet ghetle ami. Just to, manje asa basayla vagare kiva ka. Tar he ek ahe chota sa carpet. आणि हे स्पेशली दिस इज मेड विथ सिल्क तो बोलला, हे भले मशीनमध्ये बोललंय पण हे सिल्कचं फॅब्रिक आहे अँड दिस इज व्हेरी नाईस. तर आय डोंट नो त्याचा कलर दिसत असेल की नाही प्रॉपर. तर हे असं दिसतं, मे बी मी साईड चेंज करते इफ इट लुक्स डिफरंट अँड दुसऱ्या साईडने असे. हे पण कलर चेंजिंग कार्पेट आहे आणि हे तर मी त्याला बोललेली, मला तर वाटत नव्हतं पॉसिबल होईल पण त्याला खूप रिक्वेस्ट वगैरे केली आणि तो लकीली बाय गॉड्स ग्रेस तो शॉपकीपर चांगला होता. तर त्यांनी एक सोडून आम्हाला दोन्ही म्हणजे बजेटमध्येच दिले त्यांनी, आणि तो इतका चांगला होता
आणि काय म्हणजे त्याला काय झालं अचानक तिकडे तो बोलला नो नो बिफोर यू गो आय वॉन्ट टू क्लिक पिक्चर अँड आय पुट ऑन इंस्टाग्राम. तर आम्ही बोललं ठीक आहे चालेल, त्याच्यामुळे थोडे फोटो शेअर केले. त्याचा फोटोही मी इकडे ब्लॉगमध्ये डेफिनेटली शेअर करील. सो ही होती आमची टर्की इस्तानबुलची सगळी शॉपिंग. होप हा छोटासा ब्लॉग तुमच्या सर्वांना आवडला असेल आणि जितकं आम्ही एन्जॉय केलं टर्की इस्तानबुलमध्ये तितकंच तुम्हीही एन्जॉय केलं असेल आमच्या ब्लॉग्स थ्रू. तर ब्लॉग कसा वाटला हे मला सांगा, टर्कीच्या सिरीज कशा वाटल्या पूर्ण ब्लॉगच्या ते सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये.